पनवेल महापालिकेच्या स्थायी समितीची शेवटची सभा शुक्रवारी झाली स्थायी समितीचे सभापती नरेश ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेत विविध विषयांवर चर्चा करून त्यांना मंजुरी देण्यात आली पनवेल महापालिकेमध्ये झालेल्या शेवटच्या स्थायी समितीच्या सभेत पनवेल महापालिका क्षेत्रातील एकोणतीस गावातील पाणीपुरवठा परिचलनासाठी तीन वर्षाकरिता मनुष्यबळ वर पुरवणे तसेच प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत व्ही आर पी असोसिएशन यांच्या राजीव आवास योजनेअंतर्गत दिलेल्या सर्वेक्षणाच्या व सविस्तर प्रकल्प वा अहवाल तयार करण्याच्या कामासाठी प्रधानमंत्री आवास योजनेसाठी तयार करण्यात आलेल्या सव्वीस्त प्रकल्प अहवालासाठी देय असलेल्या फीबाबतचा विषयाला मंजुरी देण्यात आली या सभेला सभागृह नेते परेश ठाकूर नगरसेवक जगदीश गायकवाड प्रकाश बिनेदार संतोष शेट्टी संतोष भोईर नगरसेविका दर्शना भोईर राजश्री वावेकर यांच्यासह अधिकारी उपस्थित होते आज स्थायी समितीची सभा दिनांक आठ जुलै दोन रोजी सभा घेण्यात आली आणि ही स्थायीची सभा स शेवटची सभा म्हणून सदुसष्ट क्रमांकाची कर आहे या स्थायी समिती सभेमध्ये आम्ही दोन विषय घेतले आणि ते दोन्ही विषय मंजूर केले खऱ्या अर्थाने बघितलं तर पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील एकोणतीस गावातील पाणीपुरवठा परिचालनासाठी तीन वर्षाकरता मनुष्यबळ पुरवण्यासाठी हा विषय होता आणि खरंच म्हणावे लागेल की मनुष्यबलाची गरज आहे मनुष्यबळ असेल तरच पुढचं काम होऊ शकतो याच्यामध्ये म्हणून हा विषय आम्ही मंजूर करण्यात आला आणि तसंच विषय क्रमांक दोन होता त्याच्यामध्ये आपल्या पटवून महानगरपालिकेमध्ये जे झोपडपट्टी वस्तू आहे त्या झोपडपट्टीच्या लोकांना त्या नागरिकांना चांगल्या पद्धतीचं घरं देण्याचा जो आमचा आम माणस होता आणि त्या पद्धतीमध्ये आज प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मे व्ही फी आर असोसिएशन ही एजन्सी एजन्सीला हे काम दिलं होतं का सविस्तर प्रकल्प अहवाल करण्यासाठी आणि हा विषयसुद्धा आम्ही आज मंजूर केला आज बघितलं तर आज मी दिनांक अकरा जानेवारी दोन हजार दोन हजार बावीस रोजी माझी खऱ्या अर्थाने स्थायी समितीच्या अध्यक्षपदावर नि सभापतीपदावर निव न्यौ, निवडणूक केली ते म्हणजे आमचे आदरणीय लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब तसेच सन्माननीय आमदार प्रशांतजी ठाकूर साहेब तसेच आमचे भारतीय जनता पार्टीचे सर्व ज्येष्ठ पदाधिकारी असतील ज्येष्ठ कार्यकर्ते असतील त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि त्या विश्वासालाच विश्वास ठेवून मला खऱ्या अर्थाने स्थायी समिस सभापती म्हणून या जागेवर मला त्यांनी माझी नेमणूक केली मी त्यांचे मनापासून आज त्यांचे आभार मानतो त्यांना धन्यवाद देतो आणि त्याच्यानंतर जानेवारीच्या नंतर आणि आजपर्यंत अंदाजी पंधरा ते सोळा स्थायी समितीच्या सभा घेण्यात आल्या आणि या स्थायी समितीच्या सभा घेत असता घेतल्या त्या स्थायी समिती जे एकूण जे माझ्या पटलावर जे विषय आले होते त्या अंदाजी आम्ही निधी मंजूर केली होती त्याच्यामधले जे विषय अंदाजी अडीचशे कोटी रुपयाचे कामं ना आम्ही मंजुरी दिली आणि ते काम आत्तापर्यंत काही कामं का चालू झालेली पण असतील काही कामं यामध्ये कामं होत या असतील हे आपल्याला निदर्शन आणू देऊ शकतो जर ते, ते बघितलं तर त्याच्यापैकी महत्त्वाचं जर बघितलं तर एकशे बारा कोटीचं जो मुख्यालय चांगल्या पद्धतीचं चा, जसं नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये मुख्यालय आहे त्या मुख्यालयाच्या साजेसा आज जो आपला पा मुख्यालय बनणार आहे आज आपण खरं बघितलं तर पाच नवी महानगरपालिकेला जवळजवळ पंचवीस वर्ष झाली होऊन आणि आपली फक्त पाच वर्ष या त्यांनी तर पंधरा वर्षानंतर तो त्याचा निर्णय घेतला आणि आपण मात्र पाच वर्षानंतर हा लगेच निर्णय घेतला आहे गे खरंच आपल्यासाठी आनंदाची गोष्ट आहे त्याच्यामध्ये सोळा कोटीचे गार्डन्स असतील आठ कोटीचे महापौर बंगला आपण खारघरमध्ये बांधण्याचा विषय घेतला तो मंजूर केला तसेच जवळजवळ खारघर गाव त्याच्यामध्ये मूलभूत पायाभूत सुविधा कशा होतील त्याच्या चार चार कोटी मंजूर करण्यात विषय मंजूर करण्यात आलं तसेच कलंबुली येते आठ कोटीचं आणि अंदाजी जर बघितलं तर चार पॉईंट पंच्याहत्तर कोटीचं काँक्रिटीकरणासाठी आम्ही दिले तसेच नऊ कोटी मला निसर्णासाठी निधी मंजूर करून ते विषय आम्ही घेण्यात आलं जर माझं जर त्या दिवसापासून म्हणजे ज्या पा, चार पाच ज्या आम्ही महासभा चालवल्या सभा स्थायी स्थितीच्या सभा चालवल्या त्याचा जो अनुभव जर मला एकदम अतिशय चांगला अनुभव आला त्या अनुभव जर मला आपल्याला सांगू इच्छितो आमचे सभागृह नेते परजी ठाकूर साहेब त्यांनी मला वेलोवली याच्यामध्ये सहकार्य या केलं त्यांनी प्रत्येक जेव्हा आमच्याकडेच अजेंडा येते त्या अजिंठावर जे जे विषय असतात ते विषय प्रत्यक्ष आम्ही दोन तीन दिवस अगोदर या मा महानगरपालिकेच्या आवारामध्ये या ऑफिसमध्ये आपल्या महापौर मॅडमचे जे किंवा आमचे सभागृह नेते यांची कॅबिनमध्ये आम्हाला बोलावून त्यांनी प्रत्येक विषय आपले येणारे कुठले विषय कसे मंजूर करायला पाहिजे आणि कुठल्या विषयावर काय समोरच्या कोणाचा जर विरोध आला तर आपण नेमकं काय बोलायला पाहिजे आपण ते विषय कुठले मंजूर करायला पाहिजे किंवा कुठले स्थगिती द्यायला पाहिजे किंवा कुठले विषय रद्द करायला पाहिजे आणि काय चुका आहेत प्रशासनाकडून काय चुक आहे चुका आहेत याचं सर्व मार्गदर्शन केलं ते म्हणजेच आमचे सभागृह नेते परिजी ठाकूर साहेब त्यासोबत माझ्यासोबत असलेले आमचेच सन्मान्य सदस्य जगदीश भाई असतील त्यांनी पण सहकार्य केलं दिनेश बाविस्कर असतील त्यांचा चांगला अनुभव असल्यामुळं त्यांनी मला वेलोवेली माहिती दिली या विषयावर तसेच आमचे संतोष शेट्टी साहेब असतील तसेच म्हणजे सर्वच नगरसेवकांनी आपल्या सन्मान्य सदस्यांनी मला चांगल्या पद्धतीचं या सहकार्य केलं आणि त्यांच्यामुळंच आज खऱ्या अर्थाने या पंधरा ते सोळा ज्या स्थायी समी सभा झाल्या त्या चांगल्या पद्धतीचं झाल्या आणि चांगल्या पद्धतीचं त्यांनी आम्ही हे विषय हाताळले त्याचप्रमाणे जर बघितलं तर विरोधी पक्षनेते प्रीतमजी मात्रे असतील किंवा आपले गणेश कडूजी असतील हे पण एक मुद्देशीर पद्धतीने ते आ, या विषयावर विषय मांडत असताना विरोध करत होते पण त्याचा मी अभ्यास करत होतो ते कशा पद्धतीचं विषयाला विरोध करत असतात किंवा विषय असं लोक अशा पद्धतीचं पाहिजे हे मला सांगत असताना तिथे सभेमध्ये मला अनुभव आला परंतु जर काही विषयाचा विरोध असतील पण ते विरोध विरोधच करतात म्हणून काही विषय मन नामंजूर करावे किंवा स्थगिती करणे हे योग्य नव्हतं माझ्यासाठी कारण की जर ते नामंजूर किंवा मी त्या विषयाला स्थगिती दिल्या असती तर आज आपल्या महानगरपालिकेचा जो विकास प टप्प्याटप्प्याने वाढत चालले आहे त्याला कुठेतरी गती आली असती आणि थांबली असती म्हणजे सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की महानगरपालिकेमध्ये जो विकासाचा जो आ आडाखडा तो उंचावला आहे तो कुठे ते थांबला असता म्हणजे म मूलभूत पायाभूत सुविधा असतील त्या योग्य पद्धतीने झाल्या नसतील गावातील एकोणतीस गावातील मना किंवा शहरी भागातील जो विकास व्हायचा आहे तो झाला नसता व्यवस्थित